नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करत भारताच्या त्रिराव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी आज मतदान सुरू असून मतदानानंतर लग्च मतमोजणी होणार आह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच उमेदवार एम व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्षांच उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्यामध्ये सरळ लढत होत आह नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नागरी व्यवहार गृहनिर्माण माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री म्हणून काम केलं आहे तर गोपालकृष्ण गांधी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू असून त्यांनी पश्चिम बंगालचं पद भूषवलेलं आहे जम्मू काश्मीरमधल्या सोपोर भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर तोयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले केंद्रीय राखीव पोलीस दल लष्कर आणि पोलिसांच्या पथकानं काल रात्रीच्या सुमारास या भागात शोधमोहीम सुरु केली होती गेलेल्या दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि स्फोटकं सापडल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं या चकमकीत एक पोलीस जखमी झाला संसदेचं काम परिणामकारकपणे व्हायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते संसद सभागृहात रालुआच उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांच्या भाषण संग्रहाचं विमोचन करताना बोलत होते येणारा पाच वर्षांचा कालावधी हा देशासाठी खूप महत्वाचा असून या काळात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे असतील ही चांगली बाब असल्याचं चा पंतप्रधान म्हणाले वस्तू आणि सवाकर जीएसटीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जीएसटी परिषदेची आज बैठक होणार या बैठकीदरम्यान ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या नफेखोरी विरोधातल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठीच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीला मंजुरी देण्यात येणार आहा यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्पादकांना जीएसटीमधल्या कराच्या बचतीचे फायदे ग्राहकांना देण्यास सांगितलं आहे नक्षलवादाचा सामना करण्यासाठी सुरक्षा आणि विकासावर आधारित एक सर्वंकष धोरण राबवलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं ते नवी दिल्लीत नक्षलग्रस्त भागात विकास प्रकल्प आणि सुरक्षेसंदर्भातल्या मुद्द्यांचा आढावा घेत असताना बोलत होते मात्र नक्षलवादाचा सामना करत असताना स्थानिक लोकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही म्हणाले या बैठकीत रस्ते विकास प्रकल्प हवाई जोडणी विद्युत शिक्षण आरोग्य आणि बँकिंग संदर्भातल्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्यमात उद्दावाचा प्रमुख हाफिज सईद याला भारताविरोधी दहशतवादी कारवाया करण्यासाठी मिळत स्वातंत्र्य ही काळजीची बाब असल्याचं भारतानं म्हटलं आहा पाकिस्ताननं अशा दहशतवाद्यांविरोधातल्या आंतरराष्ट्रीय बंधनांचं शंभर टक्के पालन केलं पाहिजे असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे सईदची दहशतवादी संघटना केवळ भारताविरोधातच तर इतर राष्ट्रांविरोधातही दहशतवादी कारवाया करत असल्याचं ते म्हणाले सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्याच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहा मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या चिखलदा इथं त्या उपोषण करत आहेत पाटकर आणि अन्य अकरा कार्यकर्त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे कोपर्डीतल्या बलात्कार आणि खून प्रकरणातला आरोपी संतोष भोवाळला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं परवानगी नाकारली या यासंदर्भात आता केवळ एका साक्षीदाराची साक्ष होणार आहे आरोपीला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे यावरील पुढची सुनावणी सतरा ऑगस्टला होणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी जादा एसटी बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहा त्यासाठी बस स्थानके बस थांबे इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव एकशे त्र्याऐंशी धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानं फॉलो ऑन दिला आहा रविचंद्रन अश्विननं पाच मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर उमेश यादवनं एक बळी घेतला श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली असून शेवटच्या वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या एक बाद पाच धावा झाल्या होत्या भारत चारशे चौतीस चा धावांनी आघाडीवर आह याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी